प्रेम वस्तुंदी कोणाल सांगण्यालाको माता किती लाडता तो मामा लाडता सर बरसा मान्यवर इथे सन्माननीय उपस्थित आहेत संदीप एकेडमीचे संदीप सर आहेत अपने सर्वांची लाडके कार्य सम्राट नगरचे बाळनगर साहेब आहेत पप्या सागर यांचा ध्वनी श्रवण वैरागी सर देखील इथे उपस्थित आहेत सन्माननीय उपस्थित श्रवण वैरागी सर सागराचा पहिला चेंडू खेळताना एक अवांतर धावा अशी मिळालेली आहे वाईटच्या स्वरूपाने विनय राणे जरा लक्ष देवा स्कोर बरोबर आणि समालोचन करताना जरा खेळाला उत्तेजित करा हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पप्या फसलेल्या आहेत चेंडू एस टी रक्षकाकडे गेलेला आहे त्यांना धाव काय मिळालेली नाही आहे मी प्रत्येक क्रिकेट प्रेमीना एक विनंती करेन ते कोणीही मैदानाच्या मध्ये येऊ नका जेणेकरून फलंदाजांचं नुकसान होईल किंवा क्षेत्ररक्षणाचं नुकसान होईल कॅच वगैरे पकडताना आणि हा एक महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे मेघवाडी इलेव्हन संघाचा नवीन फलंदाज रितेश एक ऑलराउंडर अनुभवी गोलंदाज सागर आपल्या बळावर आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवणारे सागर खोलवर आणि चांगली गोलंदाजी करतायत प्रत्येक चेंडू हा त्यांचा समोरच असतो थोडेसे चेंजेस करतात आणि बघा आता सागर हा चेंडू सागरची गोलंदाजी आहे दीपक फायनल पर्यंत गेले दोन दिवस तुम्ही समालोचन करतायत मी तर आत्ता जातो झुंबा झुंबा आपण इतके क्रिकेटर बघितले मैदानात या एनपीएलमध्ये काय वाटलं आपल्याला एक पाच सहा खेळाडू खरंच वाखाणण्यासारखे निवडक काळ आपल्याला सापडलेल्या तिथे त्यांचं चांगलं क्रिकेट आहे चांगला अभ्यास आहे क्रिकेटचा खरे ते इथे धावा करू शकले नाहीत किंवा विकेट घेऊ शकले नसतील परंतु नक्कीच आपल्या या प्रीमियम लीगमध्ये एक पाच सहा खेळाडू आहेत त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे त्यापैकी एक सागर आहे पुढील चेंडू आखूड टप्प्याचा लेफ्टच्या दिशेने होता पण त्यांना बॅकफूटवर खेळून स्वतःच्या अंगावर घेतलेलं आहे सहजरित्या एक धाव संख्या मिळवता आली असती पण ते कॉन्सन्ट्रेशन त्यांनी गमावलेलं आहे हे असतं क्रिकेट प्रत्येक चेंडूवर आत्मविश्वास आणि त्याच्याबरोबर लक्षही असलं पाहिजे त्याच्याबरोबर देखील अनुभव देखील त्या मैदानात आहे राजू दुर्वे आहे हो विश्वासराव आहे आणि बाबू आहे पंचांकडून आम्हाला एक डान्सची अपेक्षा आहे आपला आवडता गाणं सांगा पंच आम्ही ते वाजवू हा आखूड टप्प्याचा चेंडू बॅटफुटनी त्याने मिडवून मारलेला आहे आणि दोन धावा साठी धावत आहेत पण ते डिक्लर दोन धाव आहे विनय राणे धावून देखील मिळाले आणि डिक्लर काय सांगाल तुम्ही या फटक्याबद्दल या चेंडूबद्दल चेंडू चांगला होता फटका देखील चांगला होता सर त्यांनी हा पाचवा चेंडू टाकलेला होता आखूड टप्प्याचा चेंडू फार कमी टाकावा त्यांनी सागर सारख्या खेळाडूंनी त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे उंची आहे अनुभव आहे सखोल गोलंदाजी करावी आणि त्याच्यावर विकेट मिळावं हे क्रिकेटचं गणित असतं एकंदर तीन धावा झालेल्या आहेत प्रत्येक चेंडू हा
हुशारी ने अकले ने टाका संघाला काबू ठेवायचा एक ही दोन चेंडू हा कदाचित षटकारी लावू शकला असता एवढा स्लो चेंडू त्यांचा शॉट होता आणि मैदान कसं आहे आणि या मैदानच्या स्वरूपाने गोलंदाजी केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण अंतिम सामन्यापर्यंत आलो पण मला स्कोर दाखवा तुम्ही असे माझा दीपक आपण मराठी सांगत होतात की वास्तूला जे करतात सराव असे ते विश्वास राव बरोबर ना हो वास्तूला जाऊन जे करतात सराव ते विश्वास राव आनंदाजी लागलेले याही होय सुबर मनामध्ये स्पिनर लेदर मध्ये रोज प्रॅक्टिस करतात एक डॉक्टरांचा संघ आहे त्यांच्या सोबत कोणाचा डॉक्टर पीव्हीचा नाही पुन्हा आपल्या जगेश्वरीचे काही ठराविक डॉक्टर आहेत अंधेरी पूर्व विभागातले आणि सुंदर चेंडू फील संघ अपील पत्थरकडे पडण्याच्या दिशेने मारला चेंडू आणि परत त्याच्या हातात आला ही आहे जादू या पटांगणाची आणि फलंदाज बाद समोरचा संघ बाद होतो समोरचा खेळाडू बाद होतो. आपण खेळताना हे लक्ष ठेवलं पाहिजे की आपला फलंदाज नाबाद कसा होईल धाव कशी पूर्ण होईल त्या धावेवर त्याच प्रमाणे खेळू फटकावायचं आणि धाव घ्यायचा आहे हे कौशल्य दाखवायचं आहे मैदानमध्ये. कर्णधार प्रितेश नाईक मेघवाडी इलेव्हन संघाचा प्रितेश नाईक फार मोठी अपेक्षा आहे चांगली फायनल मोठा स्कोर होईल सगळ्यांची अपेक्षा आहे. 5 ते 6 वर्ष शिवाईमध्ये त्याच्या बॅटिंगचा गाजा वाजा होतो आहे असा जागृत भगवान चौकाचा क्रिकेट नाही दादा आलेला आहे. चांगला चेंडू चांगला प्रयत्न भूषण यांचा झेल घेण्याचा अपयशी आले भूषण आणि तो क्षण सोडलेला कॅन्सरचा मैदानाची ताकद काय आहे ब्रिटिश कडून दिसलं चांगला षटकार पूर्ण बॉलची वेळ घेतली टप्प्यावर गेले आणि खणखणीत हा षटकार मारला काय होत त्या षटकारासाठी बघा विजय राणे षटकार पडल्यानंतर अनुभवी गोलंदाज पण आपला अनुभवी षटकार आवंतर जाऊ दिली त्याने ज्या प्रकारे प्रितेशने हा षटकार मारला वाखाणण्यासारखा षटकार होता आउटस्विंगला त्याने कनेक्ट केला आणि परत क्या शॉट मारा आहे आणि बल्लाही तोंड आला प्रितेश नाईकने आणि डॉट बॉल आहे डॉट बॉल आहे बॅट तुटलेली आहे चेंडू तुटला असता आम्ही ग्रीन बॉल केला असता हा डेट बॉल का नाही कारण डॉट बॉल आहे हा राग होता बरेच वेळ त्यांना षटकार भेटला नव्हता प्रितेशने चेंडूवर राग काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रितेशच्या चांगली गोलंदाजी करत आहेत एक टीम मिळालेली आहे चांगल्या झेलसाठी प्रयत्नही देखील होता म्हणजे ती बॅट सुटली म्हणजे प्रितेशचा बॉल सीमा पार तरी पोचवायचं पोचवायची ताकद आहे किंवा बॅट तरी तोडायची ताकद त्याच्या हातात आहे हे नक्कीच ह्या फोरला दिसलं
पुन्हा एकदा एक डिक्लेअर, पुन्हा एकदा प्रदेश आहे बॅटिंगसाठी सज्ज. समोर विश्वासराव तुला करतात ते सराव मी विश्वासराव समोर धाव संख्या झाली 11. पहिला षटक संपलेला आहे विश्वासराव यांचं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली 12. दोन षटकामध्ये 12 धावसंख्या झालेली आहे. 12 धावसंख्या झालेली आहे. विश्वासरावचं पहिलं षटक होतं आणि आता कर्णधार भूषण कदम स्वतःच पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. चटकार राहून पण फक्त धावसंख्या 12 झालेली आहे. नवन्या लक्ष देव किमान 25 ते 30 धावा व्हाव्यात अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तर रंगदार सामना सेम फायनलचा होईल. फार चांगला चेंडू सर. मगाचपासून प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला आढळलेले विचार त्यावेळेला लवकर पास झाले. फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 12. तिसरं षटक भूषण यांचं. नेहमी कर्णधार हा ऑलराऊंडर असावा कारण जे प्रेशर संघावर येतं ते त्याने स्वतःच्या खांद्यावर घ्यावं. जसा भूषण एक चांगला ऑलराऊंडर आहे. हा दुसरा अनुभव. गौरव प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ खेळत आहेत. दर्शनीय खेळ खेळतात. क्रिकेटला शोभेचा असा खेळ खेळतात. चांगली गोलंदाजी करतात. चांगली फलंदाजी करतात. गौरव यांचा करावा तेवढा कमी गौरव आहे. चुरकी जाऊ घेण्याच्या नादामध्ये स्वतःलाच बाद करून घेतलंय. आदरदार चौथा खेळाडू बाद झालेला आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये. चार चेंडू झाले. त्यांचे दोन चेंडू बाकी आहेत या षटकाचे. तिसऱ्या षटकाचे धाव संख्या झाले 13. उपरेश आले. दादा लाईनच्या पुढे राहा. किती शांत जागा मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष खेळाकडे. तितकाच चांगला फटका. तितकं चांगला आणि पास झालेले. बॅट त्यांनी घातली नाही. बॅट हवेत ठेवली. असा छोटे धाव घेताना जेव्हा आपण रनअप जवळ जातो तेव्हा बॅट हवेत राहायची मी नक्कीच आपण पाठवतो. Thank you.
नितेश आणि मारलेला फटका दोन धावा निघलं विपुल नारवेकर आहेत त्यांना विचारायचं आहे किती धाव संख्या आहे विपुल आणि आशीर्वाद तिकडे उपपंत आहेत धाव संख्या एक मिळाली शेवटचा षटक घेऊन येत आहेत आकाश पारसकर चौदा तीन षटक संपले फक्त दोनच धावा दिल्या भूषण यांनी या षटकामध्ये समोरच्या संघाला रोखून ठेवलं आणि हा अटीतटीचा सामना अंतिम फेरीचा मेघवाडी इलेवन मेघवाडी वॉरियर्स वॉरियर्सचे अनुभवी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत समोरच्या संघाला त्याने जबडून ठेवलंय अडवून ठेवलंय बांधून ठेवलंय धावा मैदाना मिळत नाहीये फार अपेक्षा होती 20 ते 25 धावा होतील आणि सामना रंगतदार होईल पण या रात्रीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला धावसंख्या काय घेता आली नाही कुठल्याही संघाला मोठीशी धावसंख्या करता आली नाहीये आकाशाचा तुम्ही खेळू फार चांगला खेळू होता तडकवण्याच्या नादामध्ये त्यांचा टायमिंग चुकला आणि थोडीशी एज लागली आणि एक रन त्यांना गौरव यांना मिळालेला आहे गौरव यांना प्रत्येक सामन्यामध्ये एक ऑलराऊंडरची भूमिका बजावताना गौरव बाहेरने थकलात का तुम्ही थकलात आपण एवढं चांगला बोलतो की मला बोलायचंच वाटत नाही फक्त एकच बोलू का चालू राहिलं पाहिजे तुम्ही ऐकायची भूमिका घ्या ना तर बोलायची तरी भूमिका घ्या दोन्ही घ्यावी लागतील शेवटचा अंतिम फायदा सांगणं आहे पकडा आपली पतंग बदली की खाली उतरायचं नावावर घेत नाही त्याच्यामुळे मला फिटकी पकडावी लागते इथे आणि सर्वोत्कृष्ट शॉट झाला असता त्यांना प्रत्येक टीम मध्ये एक लकी स्टार असतो आकाशने गॅस सोडलेला आकाशाचा खाली कार्तिकने गॅस पकडला कार्तिक रेवाडी वॉरियर संघाचा नक्की स्टार आहे माझ्यामध्ये मोठा चेहरा असलेला खेळाडू आहे म्हणजे काही काही खेळाडूंची उपस्थिती अतिशय महत्वाची असते त्यांनी चांगला खेळू होता चांगली धाव संख्या उभारता आली असती या खेळूवर खेळ खेळले असं वाटत नाही की सोपा प्रश्न आहे पण तो दवघड असतो असं झालं काही तर हो ते कीपरकडे बॉल गेला नक्की प्रेशर असतं फायनलचं त्यामुळे या चुका घडत असतात खेळाडूंकडे हो धाव संख्या जिंकणार आहे वाटली
आकाश राणे साहब आकाश है फलंदाज है इतने पैदा हा लास्ट दोन मैच मध्य गोलंदाजी के लिए लास्ट मैच में मुंबई मेघवाड़ी टीम सारे मोटा संघ हार है फलंदाजा प्रेक्षक आतुर फलंदाजा प्रमोद जंगम आत्मविश्वास हा दांडगा है अनुभवी बान दांडगा है सरल शक्ति चांगले केस लगते बैट हाथ न फिर समोर मारत होते खड़मेट के दिशा जंगम ने एक डाव मिला है जंगम ने रियल इंडियन शॉट मार अठरा धाव संख्या चलते एकोनीस चोवीस अठरा धाव संख्या चलते आणि आता या मैदानाची दोन सन्मान उपस्थिती मैदानात आलेले राजू परब आणि चव्हाण दादा यांचं मी जनाबी स्टेजवर आमंत्रित करतोय राजू परब दाखी दादा राज नाही दादा आणि चव्हाण दादा दोघे या फिरसे दस मिनिट सवान दादा यायचे आहे तुम्ही मॅच की रूप सवान दादा आले की दिलीप यांची आम्हाला आठवण होते एक काळ होता बोलतानाचे दिलीप सवान आणि दादा राजू परब यांची आठवण होते राजू परब पाच मिनिट जरा थांबवायचं आहे पाच मिनिट जरा ह्यांना थांबवायचं आहे
जो रहता है अपना पिताजी का सम्मान जिनका निर्देश है सम्मान कहता है पहला चेंडूवर खेलाड़ू बात वाली ने आकाश खेलाड़ू पहला कभी बात खाला रोमांचक सामना होता है धावा कमी है तभी पर खेलाड़ू बात होता है धाव संख्या रिपब्लिक 19 धाव संख्या 19 आहे कारण की 18 धाव संख्या झाली आहे पप्पू मांदळगावकर सर जर रिक्वेस्ट केली तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे सचिन सावंत मांदळगावकर सर यांनी लीग मधला सामना सत्तार मारले होते आणि परत त्यांनी एक मारले पण ते लागलेला नाही त्यांना झाडाला चेंडू लागला झाडाला चेंडू लागलेला आहे बघा असं असतं नसीब दोन धावा मिळालेले उपपत्र चार धावा त्यांच्या कमी झाल्या त्या झाडामुळे चांगला झटका होता सचिन सावंत ने जर सत्तर मारला तर गाव सचिनला 500 रुपये पारितोषिक आहे लास्ट टाइम मिळलं चाहिए गौरव यांनी चांगली उंची दिली होती चेंडूला संतोष मेलेकर साहेबांचा देखील प्रतिनिधी कोण असतो त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे सचिन यांना थकवलं होतं त्यांना सचिन सावंत नंतर 500 रुपये पारितोषिक आणि 500 किता इकडे बॉल इकडे बॉल चांगली बोलत होती करताय गौरव ऑलराउंडरची भूमिका बजावताना आणि 500 रुपये त्यांच्या तिच्या झाले भूषण यांनी सांगितले अजून 500 रुपये अजून एक प्रवीण मोरे यांच्याकडनं पुढच्या शिक्षकांनी त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक झालं आहे चंद्रहास गवस यांच्याकडनं 500 पारितोषिक आलेलं आहे पुढचा षटकार मारतात आपण तर प्रवीण मोरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे यांचा सचिन सावंत यांचा तिसरा षटकार आहे या सामन्यांमधला पहिल्या फेरीमध्ये मारला होता दुसऱ्या तीन सामन्यामध्ये पण त्याने षटकार मारला होता आणि आता पाईस डबल झालेली आहे पुढच्या षटकारासाठी त्यांना 1000 आशीर्वाद कुंभे यांच्याकडून षटकार मारल्यानंतर प्रवीण मोरे यांच्याकडनं 200 रुपयेचा पारितोषिक आहे तर आशीर्वाद कुंभेनी दाम दुप्पट केले 1000 रुपये केलेले नऊ टक्के झाले 8
आमच्या गोलंदाजी गौरव येते. या आठीच्या आठी धावा सचिन यांनी आपल्या उत्तमात मोदी पडण्याचे दीपंकर मांडकर यांनी लवकर लवकर येतात. गौरव देखील तू जे दोन डॉट बॉल विपुल नार्वेकर यांनी जरा टेस्ट यायचं लवकर यायचं जरा विपुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर टीमवर येत आहे. ज्या पद्धतीने विपुल नार्वेकर लवकरात लवकर या सचिन सावंत खेळ चालू करत आहे असं वाटतंय की खेळ एक कधी होईल पण शेवटी हा खेळ आहे सांगता येत नाही कधी त्याला टीम घेईल आणि परत सामन्यामध्ये रंगतदार होईल सामना रंग भरले जातील मनोरंजन वाढेल खेळाचा सन्मान होईल. आठ धावसंख्या झालेली आहे सुभाष मांद्रेकर यांचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी अकरा धावसंख्या करायचे आहेत अजून त्यांचे सुपुत्र आलेले आहेत मांद्रेकर त्यांना दान पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह घेऊन सुभाष मांद्रेकर म्हणजे त्यांचे सुपुत्र यांचा सत्कार करतील. कुमार यादव यांची आठवण बरेचसे बॅट्समॅनचे करून देतात आपल्याला शॉर्ट चेंडू होता केसच्या दिशेने त्यांना फोन मारता आला असता पण त्यांच्या डोक्यात मागे मारण्याचा खेळ होतो. अनुभवी गोलंदाज ईशान खूप चांगली गोलंदाजी करत आहे पण आता त्याने अवांतर धावा दिलेली आहे. ओ चांगला खेळू आणि चांगली रक्षण केला त्याचे आणि खेल खेळण्याचा जो प्रयत्न केला तो अप्रतिम होता तो खेल झाला असता तर एक वेगळं गणित होत. चांगले प्रयत्न करतायत गोलंदाज तितके सहकार्य मिळते त्यांना आपापल्या एकशे लक्ष यांच्याकडून आणि स्वतः सफल होत आहेत भूषण पण त्याचा काय परिणाम होत नाही आहे विशाल यांच्यावर. विशाल त्यांना जखडून ठेवून बॉलिंग गोलंदाजी करत आहेत त्यांना रन देत नाही आहेत. बेंगॉल इलेव्हनचा कीपर जो आहे पप्या तो फारच सफळ आहे. भूषण पोहोचलेले आहेत धाव पूर्ण केले भूषण यांनी किती क्विक आहेत ते बघा. नौतरवाना लाजवणारे फटका मारून बॅकफूटवर फटका मारून सुद्धा कव्हरच्या दिशेने ते एवढ्या छोट्या मैदानात वेळच्या काही मला वाटतं अर्ध्या सेकंदाच्या आधी ते पोहोचलेले आहे. एकदा हजारची बोली लागलेला बॅटमॅन इथे आलेला आहे हजार नाही बाराची झालेली आता बाहेर गेलाय. प्रत्येक खेळू सचिन षटकारासाठी मारतायत एका षटकारावर त्यांना फक्त दोनच धावा मिळाल्या. षटकारासाठी आपण हजार लावले तर दोन रन साठी धावसंख्या झाली 12 सात धावांची विजयासाठी आवश्यकता सचिन यांच्यासाठी षटकारासाठी दोन रनसाठी करा
क्रिकेट मध्ये असं काही होत नाही विनय राणे हा
एमपीएस तिसरा पर्व का अंतिम सामना अंतिम षटक विजयाची दौडदौड लवकरात लवकर आपल्याला डिक्लेअर होईल. उपस्थित सर्व स्पर्धकांचं खेळाडूंचं आम्ही अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. सगळ्या प्रेक्षकांचंही अभिवादन करतो. चांगला मतदार चांगला आपण जसं दुरुस्ती केली होती तशी एक गाव आवी आगमन झाले आहेत ते ऑलरेडी आणि 19 जागा झालेल्या आहेत आणि सामनाही संपलेला आहे आणि विजय विजय घोषित केलेला आहे. मेघवाडी इथे इथे सापडून आलेले आहेत बरोबर आलेले 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 आहेत मी म्हटले होते आलेले आहेत सात बरोबर आलेले आणि मेघवाडी वॉरियर संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन कदम याचं अभिनंदन देवा पारकर यांचं अभिनंदन